फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व अर्धा डोकेदुखीच्या भयंकर त्रासापासून घरच्या घरी लगेच सुटका करा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जर आपले डोके दुखत असेल तर यावर आपण बरेच वेगवेगळे उपाय तर बघितलेलेच आहे, परंतु ज्या व्यक्तींना अर्धा शिशीचा त्रास होतो, फक्त अर्धेच डोके दुखते, अशा व्यक्तींना याचा जास्त त्रास होतो। आणि असा हा अर्ध डोके दुखीचा मायग्रेनचा त्रास घरच्या घरी जर तुम्हाला बरा करायचा असेल तर यावर अत्यंत रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ। सुंठ म्हणजेच कोरडे केलेले आले। सुंठ हे डोकेदुखीच्या समस्यांपासून सुटका करून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते। आणि याबरोबरच येथे मी सान घेतले आहे। आपल्याकडे सान असेल तर सानचा वापर करा, नसेल तर यासाठी आपण एक दगड घेऊन तो स्वच्छ धुऊन त्याचा देखील वापर करू शकतो। आणि यामध्ये थोडेसे पाणी टाकून याप्रमाणे ही जी सुंठ घेतली आहे ही सुंठ उगाळून घ्यायची आहे। अगदी छान बारीक पेस्ट व्हायला हवी याप्रमाणे ही उगाळून घ्यायची आहे। आणि यामध्ये थोडे थोडे पाणी टाकायचे आहे। नॉर्मल जे पाणी आहे तेच मी येथे घेतलेले आहे, परंतु यासाठी फ्रीजच्या पाण्याचा वापर करू नये। याप्रमाणे ही पेस्ट तयार करून डॉपलरच्या साहाय्याने ही ड्रॉपमध्ये टाका। सकाळी संचात जाऊन आल्यानंतर पोट स्वच्छ झाल्यानंतर प्रथम सूर्यदेवाचे नमन करायचे आहे। सूर्यदेवाला किमान 30 सेकंद तरी एकटक बघायचे आहे। आणि यानंतर झोपून ज्या ठिकाणचे आपले डोके दुखत आहे, म्हणजेच जर डाव्या साईडचे जर डोके दुखत असेल तर डाव्या नाकपुडीमध्ये फक्त एक थेंब हे मिश्रण जे तयार करून घेतलेले आहे हे सोडायचे आहे। आणि जर उजव्या साईडचे डोके दुखत असेल तर उजव्या साईडच्या नाकपुडीमध्ये एक थेंब सोडायचे आहे। यामुळे नॉर्मल अशी जळजळ आपल्याला जाणवेल। आणि जर आपल्याला सहन होत असेल तर एका नाकपुडीत आपण 2 थेंब देखील एका वेळेस टाकू शकतो। असे फक्त तुम्ही 1 दिवस जरी केले तरी देखील कितीही तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल, अर्ध शिशीचा त्रास असेल, तर तो सहजतेने निघून जाण्यास मदत होते। संपूर्ण जर डोके दुखत असेल तर याप्रमाणे हे तयार करून संपूर्ण डोक्याला याचा लेप लावायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। यामुळे पूर्ण डोकेदुखी देखील थांबते। अगदी रामबाण उपाय आहे, एक वेळेस नक्कीच करून बघा। अर्ध शिशीचा त्रास कायमस्वरूपी निघून जाण्यास यामुळे मदत होते। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद।